देवनार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि माजी खासदार संजय पाटील उपस्थित होते. या दोघांमध्ये पॅड वाटपावरून मतभेद होते. त्यातच मेळाव्यात काही अज्ञात व्यक्तींची हाणामारी झाली. त्यांनी थेट तलवारीच उपसल्या. यात पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. काही अज्ञातांनी गोळीबारही केला. सभेत हल्ला करणारे आणि गोळीबार करणाऱ्यांमध्ये संजय पाटील आणि त्यांचे गुंड होते असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केलाय. संजय पाटील हे नेता नाही, गुंड आहे. तो पक्षाच्या अंतर्गत आमचे बरेचसे नगरसेवक कार्यकर्त्यांना गुंडगिरी करून घाबरवतो. त्याला वाटत असेल की नवाब मलिक पण घाबरणार आहे. नवाब मलिक घाबरणार नाही. मात्र हे आरोप संजय पाटील यांनी फेटाळून लावलेत. हा हल्ला नवाब मलिक यांच्याच गुंडांनी केल्याचं पाटील म्हणालेत. या संदर्भात त्यांनी मलिकांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. मी जसं एंटर झालो तसंच माझ्यावरती पहिला अगोदर धक्काबुक्की केली आणि मग तलवार आणि चॉपरने अटॅक केला. पण माझ्याबरोबर असलेल्या पोलीस जे अधिकारी आहेत त्यांनी आणि माझ्याबरोबरचे जे साथी होते त्यांनी मला वाचवलं. उगाचच काहीतरी वेगळं रंगवतात आहे स्वतःला वाचवण्यासाठी. स्वतःची चूक आहे. आता ती वाचवण्यासाठी ते आमच्यावर खापर फोडतात आहे. आमच्यावर अटॅक केला चोराच्या उलट्याच बोंबा. एकाच पक्षातील दोघा नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांनुसार देवनार आणि पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोळीबार झाला का याचा तपासही पोलीस करतायत आणि जखमींना राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामध्ये दोन लोकांकडे हे शॉर्ट वेपन्स दिसत आहेत. पिस्टल किंवा रिव्हॉल्वर अशा स्वरूपाचे ते वेपन असावेत असं एकंदर चित्रफितीवरून दिसतंय. त्याचप्रमाणे एक तलवार देखील आम्ही यामध्ये हस्तगत केलेली आहे. एकूण या घटनेमध्ये आत्तापर्यंत 5 लोक जखमी असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्याचबरोबर एक पोलीस अधिकारी देखील याच्यामध्ये जखमी आहेत. दोन्ही नेत्यांच्या संरक्षणात असलेले पोलीस हे खासगी वेशात होते. त्यामुळे नेमकी रिव्हॉल्वर कोणी आणि का काढली याचा अधिक तपास पोलीस करतायत. मात्र या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद किती विकोपाला गेलाय हे जगजाहीर झालं. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.